नगर खोपोलीजवळ बोरघाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खोपोलीच्या पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना कामोठे येथील MGM रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. पुणे येथील समारंभात झांज वाजवण्यासाठी गेलेले मुंबईतील गोरेगाव येथील बाजीप्रभू झांज पथक मुंबईला परतत असताना हा अपघात झाला. बस साधारण 200 फूट दरीत कोसळली असून मदत कार्य वेगाने सुरू आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेचे पथक, IRB टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, यशवंती हायकर्स मदत करीत असून लोणावळा येथील शिवदुर्ग टीमलाही पाचारण करण्यात आलंय. डॉक्टरांची टीम रुग्णवाहिकांसह घटनास्थळी पोहोचली आहे. दुर्गम भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत.